सो हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन बाय इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत सुभाषचंद्र बोस म्हणजेच नेताजी. यांना नेताजी हे प्रथम 1942 जर्मनीमध्ये भारतीय सैनिकांनी दिलेले हे विशेष नाव. नेताजी हे खूप विद्वत्ते व अभ्यासू व्यक्तिमत्व होते. यांनी जर्मनीमध्ये जाऊन शिक्षण घेतले व तसेच नेताजी हे आताची यू पी एस सी परीक्षा आहे ते त्यावेळेस जे इंग्रज घेत होते त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन राजीनामा देणारे हे भारताचे युवा नेतृत्व म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. यांनी भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी जेव्हा महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस हे होते तेव्हा महात्मा गांधीच्या विचारानुसार अहिंसेने स्वातंत्र्य मिळवले जात होते असे महात्मा गांधी यांना वाटत होते. परंतु त्यांच्याच विरुद्ध हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अहिंसेने मिळवण्यापेक्षा हिंसेने लवकर स्वातंत्र्य मिळेल असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वाटत होते. त्यामुळेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यावेळेस जर्मनीमध्ये जाऊन तेथील हिटलर तर हा धर्मवादासाठी खूप मोठा जिम्मेदार आहे. हिटलर म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर येते ते चित्र म्हणजे हिटलरने निहत्या लोकांची चेंबरमध्ये घालून हत्या केली. हा हिटलरलाही जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भेटले होते. म्हणजे जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हे हिटलरला भेटण्यासाठी गेले तेव्हा हिटलर भेटण्यासाठी आला व हातात हात मिळवण्यासाठी हात पुढे केला तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हे जाग्यावरून उठलेही नाहीत व हातही मिळवले नाहीत. त्यानंतर तो वापस गेला, नंतर दुसरा आला. त्याने म्हणजेच हिटलरच्या हिटलरचा चेहरा ओळखता न येणारा बहिरूपी आला दुसरा. तेव्हा त्यानेही हिटलरजवळ आले व त्यांना नाव विचारले. तेव्हाही हिटलर काही बोलले नाही. तेव्हाही नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना काहीही बोलले नाही व नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले, तुम्ही हिटलर नाहीत, हिटलरला बोलवा. दोन वेळेसही नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरला बोलवा म्हणल्यानंतर तिसऱ्या वेळेस अनेक व्यक्ती आला व तो त्या कोपऱ्यातच उभारला म्हणजे दारातच व तेथूनच तो बोलण्यास सुरू केला. तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हे ओळखले, हाच हिटलर आहे व त्यांनी हात मिळवली व त्यांनी होणारे भारतातील जे काही दंगा व अनेक इंग्रजांचा ताबा आहे त्याविषयी चर्चा केली. परंतु त्यावेळेस हिटलरने कुठलीच मदत केली नाही व हिटलरने खुश होऊन सुभाषचंद्र बोस यांना पाणबुडी जाण्याची व्यवस्था करून दिली. हिटलरने त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कुठलीच सोय करून दिली, म्हणजेच कुठलाच पाठिंबा दिला नाही. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतामध्ये येऊन ते त्यांची स्वतःची सेना बनवून ते भारताविरुद्ध म्हणजेच भारतामधील जे इंग्रज आहेत त्यांना त्यांना भारतातून काढण्यासाठी हिटलरने स्वतःची एक सेना बनवली व हिटलरचे ब्रीदवाक्य म्हणजे हिटलरचे सुभाषचंद्र बोस यांचे ब्रीदवाक्य म्हणजे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. खून दो म्हणजे रक्त काढून द्यायचे नव्हते तर खून म्हणजे तुमचा मुलगा द्या मी तुम्हाला आजादी देतो असे ब्रीदवाक्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यावेळेस वापरले होते. तर अशा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना शतशः नमन व थँक्यू मित्रांनो, बाय.